नमस्कार, मी सोहन जयस्वाल। सोलापूर वाहिनीत आपलं स्वागत आहे। आपण पाहता सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे, आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप 10 हेडलाईन्स। मुख्यमंत्र्यांना सुट्टी नसते, 2 दिवसात अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करा, राजू शेट्टी यांचा इशारा। इस्लामपूर बाजार समितीवर जयंत पाटलांचे वर्चस्व कायम, भाजप शिवसेनेच्या प्लॅनरला एका जागेवर समाधान। पंजाब नॅशनल बँकेचा 8 कोटीचा गड्डा, मुंबईतील कंपनीवर गुन्हा दाखल। दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर, सनरायझर हैदराबादकडून स्वप्नाचा चुरडा। बंद पडलेली बोरसे पाणीपुरवठा योजना सुरू होणार, आमदार समाधान आवताडे यांची घोषणा। पंढरपूर मंगळवेढा बाजार समिती भाजपकडे, कुर्डुवाडची चावी राष्ट्रवादीच्या बंधूंकडे। आमदार बबनदादा शिंदेसह संजय बाबा शिंदे यांचा करिश्मा। विठ्ठल परिवारच्या अस्तित्वासाठी प्रत्येक निवडणुकीत माणसे जोडणार, बाजार समिती निवडणूक निकालानंतर अभिजित पाटील यांची प्रतिक्रिया। 2 मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस, हवामान खात्याचा इशारा। बाजार समितीच्या निवडणुकीचा विधानसभेची काही संबंध नाही, चंद्रशेखर बावनकुळे। जिल्हा प्रशासनाने नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी गतिमान करावी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निर्देश।